www.smartmind.com यांच्याकडून आपण जो कोर्स देतोय NLP, अजूनही काही मुलांना, काही लोकांना, काही प्रतिनिधी आहेत त्यांना NLP विषयी जास्त माहितीच नाही. अजूनही काही लोक विचारतात NLP म्हणजे काय. मित्रांनो, NLP मीन्स निरो. निरो, तुम्ही मराठीत निरो, निरा, ज्या महिला साडी नसतात त्या निरा घालतात, बरोबर. निरो, निरो मीन्स अगदी निरा नदी. लक्षात ठेवा, निरो, निरो म्हणजे काय. निरो म्हणजे निरा नदी, निरा साडींच्या निरा, असं काही शब्द लक्षात ठेवा. तुमचा हा शब्द लक्षात ठेवला की तुमच्या लक्षात येईल निरो आयुष्यभर विसरू शकत नाही, निरो. त्यानंतर काय असतं, लिंग्विस्टिक. लिंग्विस्टिक मीन्स बोलणे. लिंग्विस्टिक सुद्धा बोलणे, जो पहिलेपासून आतापर्यंत आपल्या शाळेत हा शब्द वापरला जातो. आणि त्यानंतर आहे प्रोग्रॅमिंग, म्हणजेच NLP मीन्स न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग म्हणजेच आपल्या मेंदूला जी भाषा समजते त्या भाषेचा प्रयोग करून आपण ते दीर्घ काळासाठी लक्षात ठेवणे, बरोबर. आता मी तुम्हाला जे सांगितलं न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, न्यूरो तुमच्याकडून शब्द विसरणार आहे का. ह्यामध्ये मी तीन पद्धतीने तुम्हाला सांगितलं. एक तर सांगितलं ऑडिटरी, जे तुमच्या कानात बसलं. त्यानंतर मी तुम्हाला व्हिज्युअली दाखवलं निरो. आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली निरा नदीचं उदाहरण दिलं. त्यानंतर मी तुम्हाला साड्यांचं साड्यांची निरी कशी असते याविषयी उदाहरण दिलं. त्यामुळे प्रॅक्टिकली तुमच्या लक्षात आलं. म्हणजेच ह्याचा अर्थ आपण जे शिकवत आहे ते सुद्धा तुम्हाला दीर्घ काळासाठी लक्षात ठेवण्यासाठी हे मेंदूला जे आपल्या भाषा समजते ते भाषे आपल्याला समजावून सांगणे दीर्घ काळासाठी लक्षात ठेवण्यासाठी आपण हा कोर्स देतोय. आलं लक्षात सर्वांच्या. ठीक, हा फक्त विसरू नका. कोणीही विचारलं तर फक्त सांगा आपल्या मेंदूला जी भाषा समजते त्याच्या ते समजणाऱ्या भाषेसाठी आपण जे वेगळ्या पद्धतीचं टेक्निक देत आहोत त्यालाच आम्ही NLP म्हणत आहे.